नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 10वी आणि 12वी च्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खुशखबरी आलेली आहे. सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना या माहितीचा फायदा होणार आहे. बघा, या ठिकाणी शासनाचा GR आलेला आहे. आज तारीख आहे 20 डिसेंबर 2018. आजच शासनाचा GR आलेला आहे. ह्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर ह्या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा. इथं दिनांक दिलेला आहे 20 डिसेंबर 2018. आणि इथे म्हटलं आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 12वी ह्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच NCC स्काउट गाईडमधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत सुधारित नियमावली. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. मंत्रालय विस्तार आणि आज दिनांक आहे 20 डिसेंबर 2018. आजच्याच तारखेला हा GR शासनाकडून आलेला आहे. तर ह्या GR मध्ये काय काय म्हटलेलं आहे, कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना कशा कशा पद्धतीने त्या गुणांचा फायदा होणार आहे, त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. राज्यात क्रीडा सांस्कृतिक संवर्धन प्रचार प्रसार जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण करण्याच्या दृष्टीने राज्याचे क्रीडा धोरण 2012 जाहीर करण्यात आले आहे. या धोरणातील शिफारस क्रमांक 3.1 ही खेळाडूंना प्रोत्साहन सवलती व गौरव याविषयीची आहे. दिनांक 30 नोव्हेंबर 2011 आदेशानुसार फक्त अनुत्तीर्ण होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांनाच क्रीडागुण सवलतीचा लाभ मिळत असल्याने खेळाबरोबर अभ्यासातही प्रगती करणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना डावल्या जात असल्याची भावना होती. बरोबर, त्यानंतर त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. 21 एप्रिल 2015 शासन माध्यमिक शालेय 10वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 12वीच्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. बरोबर, काही त्रुटींमुळे बऱ्याच खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडागुण सवलतीचा लाभ मिळत नसल्याने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन एकविध खेळांच्या संघटना खेळाडू व पालक यांच्याकडून शासनास कळविण्यात आले होते. शासन निर्णय 21 एप्रिल 2015 शासन निर्णय तसेच 7 मार्च 2017 शासन शुद्धीपत्रक या प्रवेश आदेशाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा विभाग राज्य स्तरातील क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य सहभाग केलेल्या संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य संपादन केलेल्या सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भातील सुधारित नियमावली सोबतच्या परिशिष्टानुसार परिशिष्ट 1 ते 11 असून सदर नियमावलीस शासन मान्यता देत आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना द्यावयाची गुणांची सवलत मार्च 2019 होणाऱ्या 10वी व 12वीच्या परीक्षांपासून लागू राहील. सगळ्यात महत्त्वाची बातमी दिलेली बघा. तर ही केव्हापासून लागू होणार आहे, कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आहे, तर खेळाडू विद्यार्थ्यांना द्यावयाची गुणांची सवलत मार्च 2019 होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांपासून लागू राहील. म्हणजे आता जी परीक्षा होणार आहे या परीक्षेच्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना या गुणांचा फायदा होणार आहे. आणि याची जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर सदर www.maharashtra.government.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक दिलेला आहे. हा आदेश डिजिटल साक्षरीने सांकेत करून काढण्यात येत आहे. हा पुढे बघूया आपण काय देण्यात आलेले. खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याकरिता शिफारित नियमावली ओके. या नियमावलीच्या आधारे विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळणार आहेत. आता बघूया आपण वाढीव गुण किती मिळणार आहेत आणि कोणत्या कोणत्या खेळासाठी त्यांनी याच्यामध्ये नोंद केलेली आहे. हां, आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आणखी माहिती आहे. या ठिकाणी संबंधित
क्रीडा अधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून त्या शैक्षणिक वर्षातील प्रस्ताव दिनांक 30 एप्रिलपर्यंत संबंधित विभागीय मंडळ कार्यालयात शिफारसी सादर करावेत. अंतिम दिनांक दिलेले त्यांनी 30 एप्रिलपर्यंत ही माहिती ती पोहोचवायची आहे, विभागीय मंडळापर्यंत पोहोचवायची आहे. ओके, आणखी अजून बघूया आपण कोणते कोणते खेळासाठी देण्यात आलेले आहेत, काय माहिती देण्यात आलेली आहे बघूया आपण. इथे अजून एक तारीख देण्यात आलेली आहे, संबंधित समादेशक अधिकारी गट या ठिकाणी ही माहिती देण्यात आलेली आहे. बघा काय माहिती देण्यात आलेली आहे ती, तर संबंधित समादेशक अधिकारी गट प्रमुख राष्ट्रीय छात्र सेना व जिल्हा संघटन आयुक्त स्काउट व गाईड यांनी या शैक्षणिक वर्षातील परिशिष्ट 2 मधील नमूद शिबिरे संचलन यामध्ये सहभागी होऊन यशस्वीपणे पूर्ण केलेल्या तसेच राष्ट्रपती पदक विजेत्या विद्यार्थ्यांची यादी त्या शैक्षणिक वर्षाच्या दिनांक 1 मार्चपर्यंत स्वाक्षरीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे सादर करावी. ती अंतिम तारीख दिलेली आहे त्यांनी 1 मार्चपर्यंत. अजून काय माहिती दिली बघा, या ठिकाणी दिलेली क्रीडागुण सवलतीसाठी पात्र असणाऱ्या क्रीडा स्पर्धा, ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे की यामध्ये क्रीडागुण सवलतीसाठी पात्र असणाऱ्या क्रीडा स्पर्धा कोणत्या कोणत्या स्पर्धा अशा आहेत की त्यांना गुण मिळणार आहेत, तर बघूया आपण. भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत व क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे द्वारा आयोजित केलेल्या विविध खेळ प्रकारांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा भारतीय शालेय खेळ महासंघाने विविध राज्यांकडे आयोजन सोपविलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत आयोजित स्पर्धा तसेच स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याशी संलग्न खाजगी असोसिएशन मार्फत आयोजित स्पर्धा या सर्व खेळ यातीची एक PDF फाईल ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे, ती विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून ती पूर्ण सविस्तर वाचून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्या गुणांसाठी फायदा होणार आहे हे तुम्ही तिथं बघायचे आहे. बघा इथं सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी जवाहरलाल नेहरू हॉकी टूर्नामेंट सोसायटी पुरस्कृत कोणत्या कोणत्या गेमसाठी आणि कोणत्या कोणत्या क्रीडा प्रकारासाठी ते गुण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे संलग्न असणाऱ्या 21 खेळाच्या राज्य संघटनाद्वारा आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा यासाठीसुद्धा त्यांनी गुणांचा उल्लेख केलेला आहे, ह्या खेळांचा उल्लेख केलेला आहे. हां, अजून एक महत्त्वाची बातमी आहे इथे, NCC गुण सवलतीसाठी पात्र संचलन शिबिरे प्रजासत्ताक दिन NCC गुण सवलतीसाठी पात्र संचलन शिबिरे प्रजासत्ताक दिन संचलन पूर्व राष्ट्रीय स्तर शिबिरे स्पर्धा आंतरराष्ट्रीय यूथ एक्सचेंज प्रोग्राममधील सहभाग स्काउट व गाईड गुण सवलतीसाठी पात्र शिबिरे कोणकोणते शिबिरे आहेत की स्काउट गाईडचे गुण मिळण्यासाठी, तर ते आहेत राष्ट्रपती पदक विजेते स्काउट व गाईड विद्यार्थी, नंतर आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबिर ह्यांच्यासाठी पण या विद्यार्थ्यांसाठी पण स्काउट व गाईड गुण सवलत हे शिबिरे पात्र आहेत. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा तपशील ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तर ही PDF फाईल तुम्ही डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुम्ही एक एक सविस्तर बातमी वाचू शकतात आणि याचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला अंतिम तारीख आणि कोणते कोणते खेळ क्रीडा प्रकार त्यानंतर NCC स्काउट गाईड यासाठी मिळणारे गुण याची माहिती तुम्हाला ह्या PDFमध्ये मिळणार आहे. आजच हा GR शासनाचा तयार झालेला आहे. बघा ह्यामध्ये दिलेला आहे, सर्व परिशिष्ट 6 मध्ये देण्यात आलेले आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव क्रीडागुण सवलतीचा अनुदेय तक्ता. स्पर्धेचा स्तर जिल्हा स्तर दिलेला आहे, त्यामध्ये क्रीडा स्पर्धाचे प्रकार आयोजक क्रीडा सवलतीचे अनुदेय गुण ह्यांची माहिती देण्यात आलेली आहे. प्रावीण्य गुण इतर सर्व सहभागी गुण असे कॉलम्स देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला विभागस्तर जिल्हास्तर झाला विभागस्तर त्यामध्ये कोणते कोणते
क्रीडा स्पर्धाचे प्रकार व आयोजक आहेत यांची माहिती इथे देण्यात आली. राज्यस्तराची पण माहिती देण्यात आलेली आहे, राष्ट्रीय स्तराची पण माहिती देण्यात आलेली आहे. आणि प्रावीण्यगुण प्रथम ते तृतीय क्रमांकापर्यंत क्रीडा स्पर्धेचे अजून देय गुण प्रावीण्य गुण देण्यात आलेत. बघा, प्रथम ते तृतीय क्रमांकापर्यंत असेल तर 3 गुण देण्यात येणार आहेत. इतर खेळाडूंसाठी तर गुण नाही आहेत, पण मात्र राष्ट्रीय स्तरावर 7 गुण देण्यात आलेले आहेत इतर खेळाडूंनाही. आणि 1 ते 3 क्रमांकापर्यंत ज्या ज्या खेळाडूंना प्रावीण्य मिळालेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या खेळाडूंसाठी इथे गुणांची नोंद केलेली आहे. जिल्हास्तरावर 3 गुण मिळतील, विभागस्तरावर 5 गुण मिळतील, राज्यस्तरावर 7 गुण मिळतील. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर खेळाडूने 1 ते 3 भाग घेतला असेल तर त्याला 10 गुण मिळतील. ओके, ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीयमध्ये बघा, इथं तर इथे खूप गुण देण्यात आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक, एशियन गेम्स व कॉमनवेल्थ गेम्स 25 गुण देण्यात आले, तर इतर खेळाडूंना 25 गुण. 1 ते 3 प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 25 गुण देण्यात आलेले आहेत. आणि इतर विद्यार्थी आणि इतर खेळाडू ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यांसाठी 20 गुण देण्यात आलेले आहेत. ओके, इथे 20 गुण, 15 गुण, नंतर 15 गुण, 10 गुण. आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धा. आता या ठिकाणी बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 12वी प्रशिष्ट होणाऱ्या NCC छात्र तसेच स्काउट व गाईड विद्यार्थ्यांना वाढीव गुण सवलतीचा अनुज्ञेय तक्ता. विभागीय NCC प्रजासत्ताक दिन संचलन राष्ट्रीय स्तर शिबिर संलग्न स्पर्धा सहभाग यामध्ये सवलतीचे गुण देण्यात आले 10. नंतर देण्यात आले प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय शिबिर संलग्न स्पर्धा पदक विजेते 15 गुण देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय यूथ एक्सचेंज प्रोग्राम सहभाग 20 गुण. स्काउट व गाईडसाठी ही गुणांची नोंद करण्यात आली. बघा, राष्ट्रपतीय पदक अथवा आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबिर सहभाग यामध्ये सवलतीचे अनुज्ञेय गुण आहेत 10. ह्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांची यादी तयार करायची आहे. प्रजासत्ताक 3 संचलन राष्ट्रीय स्तर शिबिरात सहभाग घेतलेल्या त्यामधील संलग्न स्पर्धामध्ये पदक विजेते झालेल्या तसेच आंतरराष्ट्रीय यूथ एक्सचेंज प्रोग्राममध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत सवलत गुण मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची यादी इथं दिलेली आहे. आणि ही विद्यार्थ्यांची यादी त्यांना विभागीय कार्यालयापर्यंत पोहोचवायची आहे. जिल्हा संघटन आयुक्त स्काउट व गाईड त्यांची स्वाक्षरी व शिक्का त्या ठिकाणी नमूद करायची आहे. ही तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात आणि ही PDFचा तुम्ही अभ्यास करू शकतात. या ठिकाणी ऑलिम्पिक, एशियन, कॉमनवेल्थमध्ये समाविष्ट असणारे खेळ प्रकार, ज्या ज्या खेळांसाठी गुण देण्यात येणार आहेत त्या सर्व खेळांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके, ही जर माहिती तुम्हाला उपयोगी असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. अजून माहिती तुम्हाला जे शासनाचे GR वगैरे असतील त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल. आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा, जेणेकरून महत्त्वाचे जे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे जे GRs असतील, जे अपलोड्स असतील, ते अपलोड करण्यात येतील आणि तुम्हाला त्याची लगेच माहिती मिळेल.